तर मुख्यमंत्री शिंदेकडून राज्यातल्या तरुणांसाठी योजना, 12वी पास तरुणांना दरमहा 6,000 रुपये मिळणार असं शिंदेंनी सांगितलेलं आहे. डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना 8,000 रुपये मिळणार असं देखील शिंदे यांनी घोषणा केली आहे. पदवीधर तरुणांना 10,000 स्टायपंड देण्याची मुख्यमंत्री शिंदे यांनी घोषणा केली आहे. तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल, त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल. आपले तरुण त्यांच्या कामात कुशल व्हावे यासाठी सरकार पैसे भरणार असल्याचं शिंदेंनी म्हटलंय. लाडकी बहीण तर केलं, लाडका भावाचं काय, पण लाडका भावाचं पण केलं. आता जो 12वी झालाय त्याला 6,000, डिप्लोमा झालाय त्याला 8,000, डिग्री झालाय त्याला 10,000 रुपये महिन्याला. आणि त्याच्यामध्ये तो वर्षभर त्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल, त्याला तिथे नोकरी लागेल. आणि ट्रेंड असं अतिशय स्किल्ड मॅनपॉवर आपल्या उद्योजकांना मिळेल. आणि म्हणून ते पैसे जे आहे हे सरकार भरणार आहे अप्रेंटिसशिपचे. इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारची योजना आपण सुरू केलेली आहे. लोक म्हणाले काय बेरोजगारी बेरोजगारी, मग त्याच्यावर उपाय आपण हा काढला की का उद्योग जे आहेत, कारखाने आहेत, त्याच्यामध्ये अप्रेंटिसशिप तो करेल आणि त्याचं स्टायपंड जे आहे ते सरकार भरेल.